फाइनल जो सामना आहे ज्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपण बघतोय त्या पद्धतीची शिस्त देखील फार गरजेची आहे. या दरम्यान सलामीची जोडी राया आणि वसीम काल ह्या जोडीने दुबागू घातला होता सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. या दोघांनी मिळून राया यांनी वैयक्तिक 23 तर वसीम यांनी 30 धावा वैयक्तिक जमवल्या होत्या. एकूण 70 धावांची पार्टनरशिप 68 रन्सची पार्टनरशिप केलेली होती सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आज बघायचे 3 षटकांचा सामना. इथे बॉलर शिवा आहे वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज शिवा. लवकर चालू करायचा सामना कृपया करून दोस्ती पटकन सामना चालू करायचा आपण आता उशीर करताय. तीन षटकांचा सामना गोलंदाजांना सुवर्ण संधी माननीय श्री भास्कर वैरी शेट्टी साहेबांकडून. गोलंदाजाला या षटकात 2 गडी बाद केल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा पहिला चेंडू उत्कृष्ट फटका खेळतोय पायातला चेंडू होता अतिशय चांगली थांबायचं सांभाळायचं सांभाळायचंय तिकडे नक्कीच सांभाळायचंय. आणि हा चौकार निघून जातोय पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ट असा चौकार ठोकतोय तो राया. क्या बात आहे शिवायना सुवर्ण संधी आहे. जर या षटकामध्ये 2 गडी बाद केले तर माननीय श्री भास्कर वैरी शेट्टी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येते शिवा यांना. पहिल्या चेंडूवर खूप आणि इथे पंचांकडे दाद मागतात आणि क्या बाद आहे या दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती पायचित स्वरूपात गडी बाद करतोय शिवा. अजून 1 गडी जर बाद केला तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात येते शिवा यांना माननीय भास्कर वैरे शेट्टी साहेब यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर जरी चौकार लगावला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती एक स्ट्रॉंग कमबॅक करून राधे यांनी राया यांना तंबूत झालेला आहे. मंदार माझ्या मते हा नक्कीच एखादा स्ट्रॉंग कमबॅक असावा. नाही नक्कीच नक्कीच हे अनुभवी गोलंदाजाचं लक्षण आहे कारण पहिला चेंडू तयार नसतो गोलंदाज देखील. फलंदाज मात्र नक्कीच एक मनात विचार करून आलेला असतो कारण 3 षटकांचा सामना आहे 18 चेंडूंचा सामना आहे. मॅक्झिमम जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करणार असेल. त्यात चौकारानंतर बरेचसे मोठे मोठे गोलंदाज चौकार आणि षटकारानंतर गतिहीन गोलंदाजी करतात वाईड बॉल टाकतात. पण यावेळी मात्र शिवा यांनी गडी बाद केलंय कौतुक करायला पाहिजे शिवायचं. या दरम्यान पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात उतरतोय हनीफ. खूप चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आजमी टायगर्स या संघाकडे. जबरदस्त एक मातब्बर आणि तुल्यबळ असा संघ आहे मुंब्रा परिसरातला. आणि इथे काय सुंदर चेंडू हाताळतोय थोडीशी बॅटच्या बाजूने निघून जातो हा चेंडू. आपल्याला लक्ष येते प्रशांत यांच्या जे यष्टी रक्षक आहेत त्यांच्या एक्सप्रेशनवरनं कळतं की थोडासा बॅटच्या बाजूने नक्कीच निघून गेला. पण चांगला चेंडू हाताळताना दिसतोय शिवा. चौकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतं शिवायला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शिवायांचा. यावेळी चांगला चेंडू आहे चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा नक्कीच प्रयत्न असावा. पण इथे एक धाव मात्र रोखू शकत नाही आहेत कारण पॉइंट क्षेत्रात खेळला गेला होता हनीफ यांच्याकडून हा चेंडू. एक धाव मिळते एका धावेच्यावर काही नाही आहे आतापर्यंत. चेंडू 4 धावा 5 आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळते. अजून 1 गडी जर बाद केला तर संधी कायम आहे शिवायांना 1000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री भास्कर भैरे शेट्टी साहेब यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. क्या बात आहे उत्कृष्ट फटका आहे लॉंगॉनच्या दिशेने खेळण्यात आलेला हा फटका. काही तंगी नाही आहे आणि चौकार आहे. क्या बात आहे खूप सुंदर वसीम यांच्याकडून मारण्यात आलेला हा चौकार आहे. नक्कीच मंदार आपण काल वसीम याची तुफान फटकेबाजी बघितली. अक्षर पॅटर्सच्या संघाविरुद्ध खेळताना वसीम याने दणदणीत षटकारांची आतिषबाजी केली होती. खरोखर आहे वसीम यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे परफेक्शन आहे प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. जितकी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढे तुम्ही परफेक्शन मध्ये याल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू वसीम यांची. या दरम्यान थोडासा मिस्टेक होतो वसीम करून आणि त्याचा डायरेक्ट हिट लागला
तर नाही, पण कुठलाही प्रयत्न केलेला नाही क्षेत्ररक्षकाने. षटक संपतोय, पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण बघतो धाव फलकावर धाव नोंदवल्या जात आहेत. एक गडी बाद 10 पहिल्या षटकाच्या अखेरीस, एक गडी बाद 10. तसं पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक आहे तितकंसं महागडं नाही ठरलं, कारण 10 धावा ठीक आहे हरकत नाही, आजमी इलेव्हन संघांच्या हिशोबाने म्हटलं तर नक्कीच 10 धावा म्हणजे ठीक आहे असं म्हटलं तरी बावगं ठरणार नाही. काय म्हणतो दीपक, तुला काय वाटतं? नक्कीच मंदारदा, कारण की ज्याप्रमाणे आजमी टायगर्स या संघाची फलंदाजी आहे त्याप्रमाणे अंकुश, बऱ्यापैकी अंकुश हा दोस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाला इथे लावता आलेला आहे. नक्कीच नक्कीच, कारण काल जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळी तडकेबाज फलंदाजी होती वसीम, पण अजूनही 2 षटकं आहेत, 12 चेंडू बाकी आहेत. वसीम आणि हनीफ हे 2 जबरदस्त फलंदाज मैदानात अजूनही शाबूत आहेत. पुढचा षटक या दरम्यान उत्कृष्ट चेंडू आणि पंचांकडे दाद मागतात क्वाड बियांची, पण पंच यांनी, भरत सर यांनी कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही या दाद मध्ये. जर गोलंदाजाने 2 चेंडू मेडन टाकले तर 500 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान 1 धाव नक्कीच मिळते घोषित क्षेत्रात चेंडू जाताना. जर गोलंदाजाने 2 चेंडू निर्धाव टाकले, अजून राहिलेल्या 4 चेंडूंमध्ये जर गोलंदाजाने 2 निर्धाव चेंडू टाकले तर त्यांना माननीय भास्कर बैरे शेट्टी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि इथे मात्र काय होतं पाहिजे, खूप मधला स्ट्रोक आहे, डीप क्या बात आहे, सुंदर असा फटका आपल्याला बघतोय आपण, मारतोय फलंदाज वसीम यांच्या बॅटमधून निघाला उत्कृष्ट असा चौकार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्यात आला होता, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने च्या मधून निघून गेलेला हा चौकार खूप सुंदर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या दरम्यान आपले प्रमुख पाहुणे अजय भोईर यांच्या इथे आगमन झाले. मी अजय भोईर साहेबांना विनंती करतो खेळाने कृपया स्टेजवर यावे. इथे 1 धाव नक्कीच मिळेल, मिडविकेट काऊ कॉर्नर मध्ये मारण्यात आला फटका. या धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या निघून जाते ती 16. या चौका सुंदर फटका मारण्यात आलाय आणि हा चौकार आहे, या चौकाराने धावसंख्या निघून जाते 20 वर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे, 1 हा चॅलेंज सर, अजून 1च चेंडू शिल्लक आहे फक्त. जर या चेंडूवर चौकार मारला तर फलंदाजाला माननीय भास्कर बैरे शेट्टी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आहे, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, डाव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांनी स्वर घोषित केला. अजूनही चॅलेंज आहे, अजूनही फलंदाजाला संधी आहे. या चेंडूवर चौकार मारला तर माननीय भास्कर बैरे शेट्टी यांच्याकडून 500 रुपये. ह्या दरम्यान चेंडू जाऊन आदळतोय पायावर, पंचांकडे दाद मागतायत पण पंचांनी करार दिलाय बाद. क्या बात आहे, पहिलं बघितलं, वेट केला आणि त्यानंतर बाद असं घोषित केलं आहे पंचांनी, कारण मधल्या अष्टीवरचा चेंडू होता आणि पंचांनी बाद म्हणून घोषित केलेलं आहे. वसी माफ कर हनीफ यांना बाहेर यावं लागतंय. दोन षटकाच्या अखेरीस 2 गडीबाद 21 धावसंख्या आहे, लवकर फलंदाज आतमध्ये पाठवायचं आहे. कृपया करून फलंदाजाला विनंती आहे त्यांनी थोडंसं धावत जायचंय. चला या षटकामध्ये, आता येणार षटकामध्ये सुवर्ण संधी आहे. गोलंदाज फलंदाज, जर फलंदाजाने षटकार मारला, जर फलंदाजाने षटकार मारला तर माननीय भास्कर बैरे शेट्टी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर गोलंदाजाने 3 चेंडू निर्धाव टाकले, म्हणजे मेडन टाकले, जर गोलंदाजाने 3 चेंडू मेडन टाकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे.
लक्षात घ्या, 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी, 1000 रुपयाचं पारितोषिक तीन मेडन चेंडूसाठी, क्या बात है। या दरम्यान उत्कृष्ट फटका मारतोय, पॉइंटच्या वरून निघालेला चेंडू आहे हा आणि सीमारेषेला नक्कीच पार करेल, काहीच चान्स नाहीये। इसी दौरान बहुत ही बेहतरीन ये कवर ड्राइव में पॉइंट के ऊपर से मारा हुआ एक शॉट और 4 रन का मुनाफा अपने स्कोर कार्ड में। वसीम यांचा उत्कृष्ट फटका, पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुंदर असा फटका जागेवर खेळतो वसीम आणि चेंडू निघून जातो सीमा रक्षकावर, षटकार 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर होतोय वसीम याला माननीय श्री भास्कर भैरी शेट्टी सर यांच्याकडून। प्रेक्षकांमध्ये जर कोणी झेल टिपला असेल तर त्यांना जितेंद्र रामराजे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक लागू झालेले आहे। हेमंत मेजर यांना बोलवू, मेजर हेमंत यांनी कृपया स्टेजवर यावे आणि आपले पारितोषिक घेऊन जावे। हेमंत तुला कंटाळा आला असेल तर सांग मला। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, दरम्यान उत्कृष्ट चेंडू हाताळतोय गोलंदाज, एज लागते आणि चेंडू निघून जातोय स्लिप क्षेत्रामध्ये, एक धाव नक्कीच मिळेल। जय मल्हार एंटरप्राइजेसचे मालक विशाल माने यांचे देखील इथे आगमन झालेले आहे, तरी आम्ही गावदेव स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचे आभार मानतो। प्रेक्षकांमध्ये ज्यांनी झेल टिपला मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे। या दरम्यान रिव्हर्सलचा फटका आपण बघतो, चेंडू झाला लगून आतमध्ये येतोय, एक धाव मिळवणार आहे फलंदाज, पण मला वाटतं एका धावावर नक्कीच काही नाहीये। किती बॉल बाकी तर, बॉल किती बाकी? इथे फक्त जे खेळाडू खेळत असतील त्यांच्यासाठीच नाही तर प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी आहे, आपल्या प्रेक्षकांसाठीही आपण इथे पारितोषिक ठेवलेलं आहे। तर हेमंत यांनी जो मैदानाच्या बाहेर झेल टिपला त्यासाठी त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालं, मी 20 रनांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक बहाल करावं। मी खास गुड कॅच हेमंत, अशाच कॅच आतमध्ये पण पकडा। जय मल्हार कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय श्री विशाल एंटरप्राइजेसचे मालक विशाल माने यांचं गावदेवी मित्रमंडळ नेहमीच सहकार्य असतं आणि या सहकार्यासाठी आम्ही त्यांचे हार्दिक ऋणी आहोत की त्यांचं असंच सहकार्य आम्हाला मिळत राहावं, हीच नम्र विनंती। या दरम्यान पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू खोलवर टाकले, चेंडू तर चांगले खेळले वसीम, एक धाव मिळवली पाहिजे, ओ हो 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 ही चुकी म्हणजे 2 धावा पूर्ण होणार, यात काही वाद नाहीये, थोडीशी चुकी थोडीशी गफलत आणि 2 धावा पूर्ण, पण फर्स्ट अटेम्प्टला जर चेंडू पकडला असता तर नक्कीच नक्कीच अंकुश लावता आला असता। षटक संपते, 3 षटकांच्या अखेरीस, धाव संख्या आहे ती 35 आणि 36 धावांचं लक्ष, लवकर बाहेर यायचंय सगळ्यांनी, तिथे चर्चा न करता आपण लगेच बाहेर यायचं कारण आपल्यालाच चेंडू दिसणार नाहीये, तर लवकर बाहेर यायचंय आणि पटकन आज भी टायगर्स आप अंदर जा सकते हो, अपना फिल्डिंग सजा सकते हो, तो प्लीज वहां पे जाके अपना फील्डिंग आप सजा लीजिए, ये फाइनल का मुकाबला है आप लोगों के लिए और सामने वाले टीम के लिए बहुत ही इम्पॉर्टेंट है। मुमरा आजमी टायगर्स या संघातील वसीम जे सलामीला फलंदाजीसाठी गेले होते हे वैयक्तिक नाबाद 22 या धावसंख्येवरती खेळत होते, क्या बात आहे, अशी फलंदाजी केली होती वसीम, वसीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, खूप सुंदर फलंदाजी आहे वसीम यांच्याकडून, खूप सुंदर फलंदाजी करतोय वसीम आणि कालपासून आपण बघतोय एक स्टँडर्ड पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते वसीम, त्याचप्रमाणे राया हनीफ या सगळ्या खेळाडूंकडून। आता पाहायचंय इथे दोस्ती या संघाला मोठं लक्ष, 18 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर किमान किमान 2 धावा जमवाव्या लागतील, क्षेत्ररक्षण पटकन लगेच लावून घ्यायचे, पंचांना विनंती आहे लगेचच सामना चालू करायचा आहे आणि सलामीची जोडी इथे मैदानात प्रशांत आतमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांची साथ देत आहेत सलामी वीर शिवा, शिवा हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, ओपनर बॉलर आहे ओपनर बॅट्समन आहे। आज भी टायगर आपकी एक दरखास्त है, आप प्लीज जरा मैच जो है जरा जल्दी स्टार्ट कीजिए। या दरम्यान दोस्ती स्पोर्ट्स क्लबचे सलामीचे फलंदाज प्रशांत व राधे सलामीसाठी जाताना
प्रशांत बद्दल सांगायचं झालं तर प्रशांत हे शिवाई प्रीमियर लीग या मॅचेसमध्ये रामराजे रॉयल्स या संघाचे आयकॉन प्लेयर आहेत आणि त्यांनी जर या सामन्यात षटकार लगावला तर जितेंद्र रामराजे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक प्रशांत यांना जाहीर करण्यात आलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की पारितोषिकाची खैरात ही फक्त आणि फक्त एखादा फलंदाज एखादा गोलंदाज यांच्यासाठी नसून आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठीही. जर त्यांनी कोणी झेल टिपला तर त्यांना 200 रुपयाचे पारितोषिक जितेंद्र रामराजे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. आणि मी टायगर्स यांनी विनंती करतो की त्यांनी कृपया त्वरित मॅचेस चालू करावी. आजमी 11 एक मिनिटाचा अवधी. आजमी टायगर्स 2 प्लेयरसाठी 4 प्लेयर आत घेतले होते. मी आता जर तुम्ही डिस्कशन केलं आजमी टायगर्स कृपया आम्हाला सहकार्य करायचंय. आता कुठलेही डिस्कशन नको. 3 चेंडू ती टाकणारे गोलंदाज कोण आहे ते आत्ताच ठरवून कृपया नो ग्रुप डिस्कशन. आजमी टायगर्स 36 धावांचं लक्ष डोळ्यासमोर, माफ करा 35 धावांचं लक्ष आहे. प्रशांत व राधे यांना एका षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक माननीय श्री भास्कर बेरी शेट्टी त्याचप्रमाणे जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर 3 षटकार मारले, हॅट्रिक केली, षटकारांची हॅट्रिक, तर जीपी स्पोर्ट्स क्लबचे मालक गौरव पान पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येते. काय बात आहे, जीपी स्पोर्ट्स क्लबचे मालक गौरव पान पाटील यांच्याकडून हॅट्रिकला, षटकारांच्या हॅट्रिकला 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. याची फलंदाजांनी नोंद घ्यायची, पण ती हॅट्रिक असली पाहिजे याची देखील नोंद घ्यायची. 2000 रुपये जीपी स्पोर्ट्स क्लबचे मालक गौरव पान पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात येते. या दरम्यान उत्कृष्ट पाहायचं काय होतं, मात्र मिडल क्लास क्षेत्रामध्ये गडी बाद होतोय. प्रशांत प्रशांत दुर्भाग्यवश षटकार मारण्याच्या प्रयत्नात, कारण षटकार चौकारांचा गेम आहे, जरा सामना जिंकायचा असेल तर 36 धावांची गरज होती. आता मात्र 16 चेंडू आणि 36 धावा, 20 धावा वर आहेत. जर या 20 धावा जमवायच्या असतील तर कुठे ना कुठेतरी 3 किंवा 4 षटकारांची खेळी करावी लागेल, अन्यथा फलंदाजी तर होत राहील पण मग विजयशील प्राप्त होईल की नाही हे मात्र नक्कीच सांगता येत नाहीये. लक्षात ठेवा, 3 षटकार म्हणजे षटकारांच्या हॅट्रिकला जीपी स्पोर्ट्स क्लबचे मालक गौरव पान पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. थोडस लवकर करायचंय, फलंदाजांना विनंती आहे पटकन मैदानात चालू करायचा सामना. अमरीश एक वेगवान गोलंदाज आजमी टायगर्स या संघाचा. पहिल्याच चेंडूवर गडीबाद करण्यात यश मिळतंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, माफ करा, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद करण्याचं यश मिळतंय आणि हा उत्कृष्ट खोलवर टाकला चेंडू इथे, मात्र नक्कीच पण खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतंय. व्हॉट ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण होतं शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून. झेल चांगला, चेंडू चांगला पकडला आणि जोरदार फेकी केली नॉस्ट्राइक यांच्या दिशेने. जर डायरेक्ट हिट लागला असता तर कुठे ना कुठेतरी धोका संभवला असता, पण नाही. एक धाव
मात्र रोकू शकत नाही आहेत. स्ट्राइकला आहेत शिवा. आता मात्र पारितोषिक वाढत आहे. तीन षटकाराला 5,000 रुपयाचं पारितोषिक. गौरव पान पाटील जीपी स्पोर्ट्स क्लबचे मालक, तीन षटकार हॅट्रिक, 5,000 रुपयाचं पारितोषिक गौरव पान पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात येत आहे. जीपी स्पोर्ट्स क्लबचे मालक गौरव पान पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक. ह्या दरम्यान हा मात्र उजवाष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू पंचानिश्वर चेंडू म्हणून घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावाने आपण बघतोय धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 2. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमरीश, खूप सुंदर गोलंदाजी, चांगला रनअप आहे. इथे मात्र उत्कृष्ट फटका हेलिकॉप्टर पद्धतीचा. आपण क्या सुंदर झेल टिपतोय तो शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रक्षक. क्या बात आहे. फलंदाजाने लगेच बाहेर येतोय. शिवा प्लीज 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 कम फॉर सून. लवकर बाहेर आहे शिवा. फलंदाजाने लवकरात लवकर बाहेर यायचे आणि नवीन फलंदाज मैदानात लगेच जायचे, कारण अजून 2 षटक आहेत. यानंतर त्यानंतर बक्षीस समारंभ पूर्ण करायचे आपल्याला. धावसंख्या 2 स्थिरावलेली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमरीश यांच्याकडून. आता मात्र फलंदाजीसाठी जातोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फलंदाजा नाव आहे फलंदाज विकास. मैदानात मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने षटकार चौकारांची आतिषबाजी मागच्या मॅच सामन्यामध्ये केली होती. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्थिरावलेली 2-2 गडीबाद 2 अशी धावसंख्या. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. 2 षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. या दरम्यान हा निर्धाव चेंडू निघून जातोय. सुंदर गोलंदाजी अमरीश यांच्याकडून. डावखुरे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळतात साधारण 10-12 पावलांचा रनअप आणि एक सुंदर लय आहे गोलंदाजीत. एक चांगला टप्पा आहे, गती आहे आणि खूप प्रोफेशनल पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी अमरीश. या दरम्यान 2-1 शेवटचा चेंडू शिल्लक अमरीश यांचा. आणि इथे रिव्हर्स स्वीप करण्याच्या नादात आता मात्र गडी बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय खूप सुंदर गोलंदाजी रिव्हर्स स्वीपच्या नादात गडी बाद. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 षटकाराला 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. ते जीपी स्पोर्ट्स क्लबचे मालक गौरव पान पाटील यांच्याकडून. त्याचप्रमाणे इथे नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. फलंदाज मितेश विकास यांची जागा घेतोय. सतीश अण्णा गोलंदाजीसाठी तयार आहेत. बारा चेंडूत 34 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूत 34 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी दोस्ती इलेव्हन संघाला. दरम्यान पहिला चेंडू इथे जोरदार टाकण्यात आला. चेंडू आहे हा थोडासा मिस्टेक होतोय, व्यवस्थितपणे खेळता येत नाही फलंदाजाला. परंतु निर्धाव चेंडू नक्कीच प्रवीण. या दरम्यान 70-70 स्पोर्ट्सचे मालक विक्रांत रावराणे यांचे ते आगमन झालेलं आहे. सामनावीरासाठी दिलेली जाणारी कॅप ही त्यांच्यामार्फत आपल्याला मिळते आहे. तरी गावदेव स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.
क्या माझा संघ क्षेत्ररक्षण पाहणं मी तर डीप एक्स्ट्रा कवर्सच्या क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र खूप जबरदस्त प्रयत्न केला होता शॉर्ट कवर्सच्या क्षेत्ररक्षकाने हातात दोन हाताच्या मधून झेल निघून गेलेला पण डीप एक्स्ट्रा कवरच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला पाहिजे प्रचंड जवळजवळ 25 ते 30 पावलांचा जे डिस्टन्स होता ते कवर करून त्याने चौकार अडवला आणि 3 धावांमध्ये इथे नक्कीच घेतल्या आहेत ते फलंदाजांनी दोन षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री भास्कर बैरी शेट्टी साहेब यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या फलंदाजांची नोंद घ्यायची. दोन षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. आपण वेळ घेतो आजमी टायगर्स अन्यथा 2 नावांची पेनल्टी देण्यात येईल. आजमी टायगर्स आप बहुत ज्यादा समय ले रहे हो आपको भी पता है इन चीजों का प्लीज कोऑपरेट कीजिए. या दरम्यान हा जबरदस्त वेगवान चेंडू आहे काय गोलंदाजी आहे इतक्या जोरात टाकण्यात आला हा चेंडू. बंदुकीची गोळी जोरात जाते का या गोलंदाजाचा चेंडू हे पाहायला लागेल आम्हाला. खूप जबरदस्त वेगवान पद्धतीने हा टाकण्यात आला चेंडू आहे. कुठेच बॅट आणि बॉलची मुलाखत नाही पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आणि आता मात्र इथे एज लागते नक्कीच फलंदाज बाद होणार आहे. नवीन फलंदाज मैदानात लगेच पाठवायचं आहे. इथे संधी मिळत नाही आहे ती दोस्ती इलेव्हन संघाच्या खेळाडूंना. पारितोषिकांची खेळात नक्कीच आहे पण त्याची त्याचा फायदा होत नाही आहे. फलंदाजाकडून तशा पद्धतीची फलंदाजी करण्याचा जरी प्रयत्न करत असले तरी तसं होत नाही आहे इथे कारण जी पी स्पोर्ट्स क्लबचे मालक गौरव पानपाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे दोन षटकाराला मान्य श्री भास्कर मेरी शेट्टी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अशी बरीच पारितोषिकं इथे ठेवण्यात आलेली आहेत फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पण आपण पाहतोय आजमी टायगर्स मुंब्रा हा संघ सगळे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात वेगवान गोलंदाज आहेत. इथे आपण बघतोय हा चेंडू मात्र डाव्या अष्टीच्या बाहेरचा पंचांनी दोन्ही हात फैलावून सरळ चेंडू असल्याची घोषणा केली आणि इथे एक अतिरिक्त धाव जमा होते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे माझा उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक फॅन्टास्टिक. पण बघायचं इथे काय होतंय आणि इथे झेल सुटतोय हातातून. एक धाव मिळवली फलंदाजांनी. जर जोरात थ्रो आला तर नक्कीच दोन धावांसाठी प्रयत्न केला होता आणि दोन धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. इथे प्रयत्न षटकाराचा होता पण चांगला षटकार अडवतोय त्या मिडविकेट क्षेत्रातील क्षेत्ररक्षक. खरोखर सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे देखील जोरदार खेळले फलंदाज. एक धाव मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र डायरेक्ट हिट लागल्यामुळे दोन धाव कंप्लीट करतायत. स्ट्राईक एंडला चेंडू लागतो आणि तिथे मात्र प्रयत्न चाललाय. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 10 आहे. दोन षटकांच्या अखेरीस 10 धावसंख्या आहे. 10 दो ओवर के बाद किती पाहिजे 26 रनों की जरूरत आहे. 6 चेंडू 26 धावांची गरज. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे. 26 धावांची गरज असताना हा पहिला चेंडूवर षटकार आणि आता मात्र 5 चेंडूत 20 धावांची गरज. अजून एका षटकाराला
अजय भोवन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे मान्य भास्कर भरी शेट्टी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू होईल जर आधुनिक षटकार मारला या फलंदाजाने। तर अजय भोवन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, त्यानंतर माननीय भास्कर भरी शेट्टी सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि जर 3 षटकार मारले तर पान पाटील यांच्याकडून, बाबा पान पाटील यांच्याकडनं। ह्या दरम्यान हा उत्कृष्ट चेंडू आहे, इथे एज लागते, वंडीचा इशारा आहे, पंचांकडून एक धाव नक्कीच जिंकलेला आहे। अमित पेंडणेकर जर असाल आपण कुठे प्रेक्षकांमध्ये, अमित पेंडणेकर तर आपण व्यासपीठावर यायचंय। अमित पेंडणेकर चार चेंडूत 19 धावांची गरज, आणि हा मात्र जोरदार प्रकरण झाला होता, पण आता मात्र 3 चेंडूत 19 धावांची गरज आहे, 3 चेंडू आणि 19 धावा। इथे मात्र 3 षटकाराला देखील हार पत्करावी लागेल, पण जर गोलंदाजाने थोडीशी दया दाखवली तर मात्र नक्कीच चित्र वेगळं असू शकतं। आणि हा पुन्हा एकदा जोरदार टोलला फटका आहे, पण इथे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, आणि इथे मात्र आजमी टायगर्स या संघाने जवळजवळ हा सामना आपल्या खिशात भरलेला आहे, कारण 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे, 2 चेंडूत 19 धावांची गरज। या दरम्यान मी अमित पेंडणेकर यांना व्यासपीठावर बोलवतोय। अजय भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे, त्यांनी जे 3 षटकार मारले होते यासाठी अमित पेंडणेकर याला 1000 रुपयाचं पारितोषिक अजय भोईर यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे, आणि तेच आताच अजय भोईर यांच्या हस्ते थोड्या वेळात त्यांना आपण देऊ किंवा आताच देऊ। अजय सर आताच देऊन देत आहे, प्लीज प्लीज अमित, प्लीज 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 प्लीज, कारण आता 2 चेंडू बाकी आहेत, 19 धावांची गरज आहे। या दरम्यान अजय भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अमित पेंडणेकर याला जाहीर करण्यात येतं, टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे सगळ्यांनी अमित याचं। मगाच्या सामन्यामध्ये 3 षटकार मागेल पण अमित, आणि इथे मात्र फक्त औपचारिकता म्हणजे फॉर्मॅलिटी बाकी आहे, 1 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, जवळजवळ आजमी संघाने हा सामना आपल्या खिशात भरलेला आहे। इथे मात्र निर्णय चेंडू आणि षटक, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, एका चेंडूत